कृषी क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वाची बातमी. पीक विम्याची रक्कम लाटण्यासाठी एजंट लोकांनी चक्क हवामान केंद्रात फेरफार केली आहे. प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी एजंट लोकांनी चक्क हवामान केंद्रातील पर्जन्य मापकात पाणी ओतलंय. 13 आणि 14 ऑक्टोबरला राज्यात कुठेही पाऊस झालेला नसतानाही वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोड महसूल मंडळात 140 मिलीमीटर तर करंजी महसूल मंडळात 72 मिलीमीटर पावसाची नोंद दाखवण्यात आली आहे. या घटनेमुळे हवामान केंद्रातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान या प्रकरणी कृषी मंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. परवा दिवशी वाशिममध्ये रेनगेजवर पाणी काही शेतकरी होते का नव्हते ते तपासायला या ठिकाणी मी सांगितलंय. त्यात पीक विमा कंपनीच्या संदर्भातून काही तक्रारी जर समोर आल्या त्या तक्रारी आल्यानंतर त्याची चौकशी आम्ही कृषी विभाग म्हणून पोलीस गृह विभागाकडे देऊ आणि गृह विभाग तपास त्याचा करील आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. कृषी क्षेत्रातल्या घडामोडी पाहूया थोडक्यात. फळ पिकांची बोगस लागवड दाखवून अनुदान लाटणाऱ्यांना कृषी विभागानं दणका दिलाय. बनावट अर्जदारांचे 13.5 कोटी रुपये केंद्रानं जप्त केलेत. राज्याचा कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी धडक तपासणी मोहीम राबवली असता अनेक ठिकाणी धक्कादायक चित्र समोर आलं. जवळपास अपात्र बनावट विम्याचे 14,000 प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. गोंदियाच्या देवरी तालुक्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट झालाय. तालुक्यातील बोरगाव इथल्या शेतकऱ्यांना सिड्स कंपनीचे शिवाजी तांदळाचं वाण शेतात पेरलं, मात्र हलक्या दर्जाचं धान उगवल्यानं कंपनीनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होतोय. या कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी भरलेल्या असल्याचा अजब दावा कृषी मंत्र्यांनी केला. राज्यातील सरासरी 53.97 हेक्टरवर रब्बीचं पीक घेतलं जातं. यंदा त्यात 9% वाढ होऊन 58.76 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यात दिली. सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. आटपाडी तालुक्यातील 75,000 नागरिकांना टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. तर गेल्या महिन्यात पाऊस झाल्यानं इथल्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. छत्रपतींचा विचार म्हणजे